की या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या भागामध्ये या सर्वांना मोठ्या मतांनी त्यांच्या मतदारांनी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्ताने करतो. दिवाळी 3 तारखेला संपली आणि 4 तारखेला सकाळी थोडीशी त्याला शस्त्रक्रिया म्हणत नाही पण मराठीत नाही शब्द नाही प्रोसिजर माझ्या खात्यावर करायची होती त्याच्यासाठी मी पुण्याला आले आणि मग ज्या दिवशी भूल माझी उतरायच्या आधीच मी पत्रकार परिषद पक्षाने सांगितलं घेतली आणि प्रचाराला लागलो. अनेक मतदारसंघाचा मी प्रचार केला म्हणजे पुण्यामध्ये 5-6 मतदारसंघ झाले, उल्हासनगर झाला, आता हिंगोलीला मुळकुळेंची सभा घेऊन आता आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या सभेसाठी निघालेलो. आता सुजय विखेंनी सांगितलं की ताईंची सभा आवश्यक आहे, नक्कीच या सगळ्या 5ही उमेदवारांना मला सभा द्यायची आहे. पण तरी आता प्रत्येकाच्या सभेला जायच्या आणि इथूनच आव्हान करते की या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या भागामध्ये या सर्वांना मोठ्या मतांनी त्यांच्या मतदारांनी विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्ताने करते. खरंच आहे सभाची मागणी जेवढी आहे तेवढ्या सभा घेणं आम्हाला शक्य होणार नाही. पुन्हा बीड जिल्ह्यातही माझे सगळे उमेदवार सगळे पक्षाचे कोणतेही असो, घड्याळ घेऊन असो, धनुष्यबाण घेऊन असो किंवा भाजपच्या चिन्हावर असो, त्यांना सगळ्यांना थोडं ऑक्सिजनवर ते पण गेलेत की ताई या ताई या. अरे एवढी सगळी जबाबदारी आहे आणि या पक्षाला महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे याच्यासाठी मी अफाट कष्ट घेणार आहे, अफाट कष्ट घेणार आहे. आणि कर्डिले साहेब मी तुम्हाला